मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी निश्चित. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. केंद्र सरकार भारतातील तरुणांना अंमली पदार्थांच्या आहारी करत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर आरोप. आणि नगरसेवक छोटू भोयर यांचा सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश. विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून सोमवारी त्यांच्या उमेदवारी अर्जाची पूर्तता झाली. यावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले, जेथे आकाशवाणी चौकातून भव्य रॅली काढत भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली उपस्थिती दाखवली. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत भारतीय जनता पक्षात प्रचंड उत्साह असून त्याचे दृश्य सोमवारी आकाशवाणी चौकात पाहायला मिळाले. चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बावनकुळे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आकाशवाणी चौकात पोहोचले होते, तर त्यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती त्यांना तगडा उमेदवार म्हणून दाखवत होती. अतिशय आम्हाला आनंद आहे की चंद्रशेखर बावनकुळे सरकारचा एक सहकारी हा पुन्हा एकदा विधानमंडळामध्ये येतोय. त्यांनी मंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं आणि एक जागरूक लोकप्रतिनिधी कसा असतो हे देखील त्यांनी दाखवून दिलं. आणि गेल्या 2 वर्षांमध्ये पक्षाचे महामंत्री म्हणून अतिशय चांगलं काम हे चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आणि मला असं वाटतं की आज त्या कामाची पावतीच त्यांना मिळालेली आहे. आणि मला विश्वास आहे आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक अभूतपूर्व विजय हा या ठिकाणी प्राप्त करू. शेवटच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कामठी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. तरीही बावनकुळे यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले आणि आता त्यांचे राजकीय पुनर्वसन भाजपने केले. अशा स्थितीत सोमवारी दिग्गजांना सोबत घेऊन भाजपने एक प्रकारची ताकद दाखवून विरोधकांना आव्हान दिले आहे. उमेदवारी दिली आहे. मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, उमेदवारीच्या जे पी नड्डाजी, आमचे सर्वांचे नेते नितीनजी, माननीय महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, महाराष्ट्राचा पार्लमेंटरी बोर्ड यांचे सर्वांचे आभार मानतो. केंद्र सरकार देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या आहारी लावण्याचे काम करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कल्याणमध्ये लावला. केंद्र सरकारने 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले, पण नोकरी तर दूरच. ज्यांच्याकडे नोकऱ्या होत्या त्यांनाही घरी पाठवले. गुजरातच्या बंदरात 21,000 कोटी रुपयांची अंमली पदार्थ सापडली आहेत. अशा बरेच घटना घडल्या आहेत. केंद्र सरकार देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यास भाग पाडत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी भाजप सरकारवर केला. भारत देश हा युवकांचा देश आहे. मोठ्या प्रमाणात मुलं मुली शिकलेले होते, पण त्यांना नोकरी न देता ही जी सगळे समुद्रातले पोर्ट हे खाजगी करून आपल्या मित्रांना देऊन त्यांच्या पोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणल्या गेलेत. मुंद्रा पोर्टवर 21,000 कोटीचं ड्रग त्या ठिकाणी मिळालं हे सत्य आहे. त्याच्या पहिलेही अनेक असे आलेले आहेत. आले असतानाही ते कुठं खर्च केले गेलेत, काय झालं याचा अर्थ ठरवून या देशातल्या तरुणांना केंद्रातलं सरकार ड्रगमध्ये झोकून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि हे सत्य आहे. तसेच MPSC साठी 2.5 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्याचे सांगितले. गेल्या 6 ते 7 वर्षात बेरोजगारी वाढल्यामुळे तरुण संधी शोधत आहेत. तसेच शासनाने लवकरात लवकर रिक्त पदे भरावीत असेही पटोले यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये विविध विभागाच्या ज्या जागा खाली आहेत आणि त्या MPSC च्या माध्यमातून भरल्या जातात त्याची जाहिरात केलेली होती. त्याच्यामध्ये जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. म्हणजे याचाच अर्थ असा आहे
की बेरोजगारी गेल्या 6-7 वर्षामध्ये ज्या पद्धतीने वाढली आणि जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी हे तरुण ती संधीला शोधत असतात आणि म्हणून आत्ता राज्य सरकारला आमची विनंती राहणार आहे की मुलांची गरज आणि शासनाच्या असलेल्या रिक्त जागा या तातडीनं भरण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पावलं उचलली पाहिजेत. कोरोनाच्या काळामध्ये अनेकदा त्यांच्या परीक्षा नाकारल्या गेल्यात आणि म्हणून टाईमटेबल बनवत असताना त्या वेळेवर परीक्षा व्हाव्यात आणि वेळेवर त्या जागा भराव्यात ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने राहणार आहे. भाजप नेते व नगरसेवक छोटू भोयर यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या नागपूर शहर कार्यालयात पक्षप्रवेशासाठी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपचा नगरसेवक रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी आज भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून काँग्रेसच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. सोबतच उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नामांकन भरणार आहेत. छोटू भोयर या भाजपाच्या नेत्यांचा जो काँग्रेस प्रवेश आज झाला आणि आजच या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वायत्त संस्थेमध्ये ज्या निवडणुकीचे फॉर्म भरायला निघालेत अशा वेळेला मी या ठिकाणी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची ही नांदी ठरणार आहे या निवडणुकीसाठी. माझा शेवटचा स्वाद राहील तोपर्यंत मी काँग्रेस पक्षात बोलणार. आणि यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही 6 ते 22 झालो, 22 ते 66 झालो, 66 ते 52 झालो, 52 ते 54 झालो, 54 ते पुन्हा 70 झालो, 70 ते पुन्हा 108 झालं. 108 म्हणण्याची माळ या शहराच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या गळ्यात टाकली. व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक स्वाती डुमणे या महिला कर्मचाऱ्यावर वाघाने हल्ला करत ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. वाघाच्या या हल्ल्यात जीव गमावलेल्या स्वातीच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. तसेच त्यांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे व त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्रिपुरामध्ये जी घटना घडली नाही तिचे भांडवल करून अमरावती जिल्ह्यात हिंदूंवर जो अत्याचार करण्यात आला त्याच्या निषेधार्थ भाजप वर्धाच्या वतीने सोमवारी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अमरावती शहरात 12 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या मोर्चाला परवानगी नव्हती तर हजारोंच्या संख्येने तो निघाला कसा असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी उपस्थित केला. या महाराष्ट्रात असणारं हे आघाडी बिघाडी सरकार या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची आणि विशेषतः हिंदू समाजाची सुरक्षा करू शकत नाही हे अमरावतीच्या घटनेने सिद्ध झालं आहे. एक रजा अकादमीसारखी संघटना कुठलीही पूर्वसूचना न देता 30,000 मॉपनी बाहेर येते आणि नेमून टिपून हिंदूंच्या प्रतिष्ठानं दुकानं याच्यावर हमला करते, प्राणघातक हमला करते. ज्या मोर्चामध्ये तलवारी असतात, ज्या मोर्चामध्ये घातक शस्त्र असतात आणि तरीही या आघाडी सरकारच्या पोलीस यंत्रणेत यांची जी इंटेलिजन्स ब्युरो आहे, यांची जी गुप्तचर यंत्रणा आहे, यांना या संदर्भात माहिती नसते. म्हणजे हे सरकार दूध खेळ सरकार आहे का की या रजा अकादमीच्या मागे सरकार हिंदूंवर अन्याय करते आहे का हे अमरावतीच्या घटनेवरून दिसते आहे. समाजकंटकांनी परतीच्या वेळी हिंदू समाजाची दुकाने लक्ष्य करत दगडफेक करून हिंदूंना जखमी करण्यात आले. हा सर्व प्रकार म्हणजे राज्यात दंगे भडकाविण्याचा सुनियोजित कट आणि अराजकता पसरविण्याचा डाव होता असा आरोप या आंदोलनादरम्यान आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांनी केला. 15 तारखेला अमरावतीत घडली, मोठ्या प्रमाणावर समाजातले लोक एकत्र आले. एकत्र येऊन काही समाजकंटकांनी विशेषतः मुस्लिम धर्मातली मोठी मंडळी ज्या रजा अकादमीचं जे नाव सांगतात असे सर्व लोक एकत्र आले, मोठा 25-30 हजाराचा मोर्चा काढून निवेदन दिलं, परंतु हिंदूंचे दुकानं जाळली याला काय म्हणावं. खरं म्हणजे परवा माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस प्रत्यक्ष जाऊन आले अमरावतीत
आणि सर्व लोकांना शांततेचा संदेश दिला आणि सर्वांना सावध राहण्याचं सुद्धा त्यांनी सर्वांना आवाहन केलं. ह्या घटना नव्हे, केवळ ही घडलेली सहज घटना नाही तर हा एक प्रयोग आहे असं आपल्याला सहज सांगता येईल. एकाच वेळी नांदेड, मालेगाव, अमरावती एका ठिकाणी अशा प्रकारच्या दंगली उसळवायच्या, आणि हे काँग्रेसचं राजकारण आहे. जिथे जिथे शरद पवारांसारखे लोक सलामसलतीसाठी पुढे असतात अशा ठिकाणी हे काँग्रेसच्या काळात अशा प्रकारच्या दंगली आणि अशा प्रकारची लूटपाट झालेली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. झलकारी बाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1830 ला झाला होता. झलकारी बाई या झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या महिला शाखा दुर्गा दलाच्या सेनापती होत्या. त्यांच्या जयंती निमित्त झाशी राणी पुतळा येथे झलकारी सेनेच्या वतीने क्रांतिकारी झलकारी बाई यांची जयंती साजरी करण्यात आली. वर्धा जिल्ह्यामध्ये या हा इतिहास विरांगणा त्याचमुळे आम्ही झलकारीबाईचा इतिहास पुढे यावा व लोकांना माहिती मिळावी की झलकारीबाई कोण आहे, त्याच्यामुळे आम्ही झलकारी सेनेची स्थापना केली. आणि वर्ध्यातून 2017 22 नोव्हेंबर 2017 झलकारी सेना ही झलकारीबाईची जयंती 5 वर्षापासून सतत साजरी करत आहे. आणि यापुढेही सुद्धा आम्ही झलकारीबाईचा इतिहास कानाकोपऱ्यामध्ये आम्ही रुजवणार आहोत आणि खरा इतिहास आम्ही लोकांना सांगणार आहोत की ज्यांनी खरंच आपल्या देशासाठी आहुती दिली ते त्यांना त्यांचं श्रेय भेटलं पाहिजे. जयंती साजरी करतोय. नागपुरात कार अनियंत्रितपणे उलटून कार मेकॅनिक ठार तर चालकासह त्याचे 5 मित्र जखमी झाले. शनिवारी रात्री कोराडी रस्त्यावर हा अपघात झाला. मृत रितेश देशमुख हा मेकॅनिक आहे. रितेश आणि त्याचे मित्र बुटीपोरीत तर अफजल मानकापूर येथे राहतात. दुरुस्ती व विक्रीसाठी रितेश आणि त्याचे मित्र यांच्याकडे दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी गाड्या सुधारण्यासाठी आणि विक्रीसाठी आल्या होत्या. याच संदर्भात रितेश त्याच्या मित्रांसह अफजलकडे आला होता. सर्वजण गाडीचे पार्ट घेण्यासाठी गांधी बागेत गेले. तेथून खरेदी करून ते तवेरामधून परतत होते. ही तवेरा पण रितेशकडे दुरुस्तीसाठी आली असून अफजल गाडी चालवत होता. रात्री 10:45 सावनेर हाईट येथील डॉमिनोज समोर अफजलचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. या धडकेत तवेरा अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकाचे रेलिंग तोडून पलटी झाली. या अपघातात सर्वजण जखमी झाले. रितेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. नागपूर शहरातील गोकुळपेठ येथील इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट्सच्या दुकानात आणि नारी रोडवरील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात आली. पहिली घटना गोकुळपेठ येथे शनिवारी रात्री 12:50 सुमारास घडली. जयश्री इलेक्ट्रिकल नावाच्या दुकानाला आग लागली. या आगीत LCD, होम थिएटर व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या सिव्हिल लाईन्स आणि त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. तर दुसरी घटना रविवारी दुपारी 4:30 नारी रोड पॉवर ग्रीड चौक कडू लेआउट येथे घडली. घरमालक राजा कैथवास यांच्याकडील भाडेकरू श्याम मांडवे यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मांडवे यांच्या घरातील कूलर, कपडे, कागदपत्रे व इतर साहित्य जळून खाक झाल्याने 30,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. अमरावती येथील हिंसाचाराच्या वेळी जनतेला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले
त्यावर उत्तर देताना महाराष्ट्रात जाणीवपूर्वक अराजक निर्माण केले जात आहे असा आरोप महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान केला आहे. 12 तारखेला आपण बघितलं की अशाच प्रकारचा एक मोर्चा हा अमरावतीमध्ये निघाला. पहिल्यांदा तर याला परवानगी होती की नव्हती, होती तर किती लोकांची परवानगी होती, ती कोणी दिली होती, ज्यांनी परवानगी दिली त्यांनी काय विचार करून दिली होती याची ही चौकशी झाली पाहिजे. आणि हा मोर्चा झाल्यानंतर परतीच्या वेळी समाजकंटकांनी ज्या प्रकारे दुकानं टार्गेट केली, लोकांना टार्गेट केलं आणि याच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट दिसते की यातनं दंगा घडवायचा होता म्हणूनच एका विशिष्ट समाजाची किंवा धर्माची दुकानं आणि व्यापारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली. 13 तारखेला जी घटना घडली ती 12 तारखेच्या घटनेची रिॲक्शन होती. बघा, बाळासाहेब ठाकरेंचा फलक फडकवणारे कोण होते तुम्हालाही माहिती आहे आणि ते किती होते हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे कशाला असले प्रश्न विचारता. फक्त एवढंच आहे की ही संपूर्ण जी काही घटना आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की 13 तारखेची घटना कुठल्या पक्षाची नव्हती, 13 तारखेची घटना ही 12 तारखेची रिॲक्शन होती. आणि हो, 13 तारखेच्या करता भारतीय जनता पक्षाने अमरावती बंदची हाक दिली होती. हो, आम्ही दिली होती ती हाक, आम्ही ते डिनाईज करत नाही, 100% दिली होती. आणि का करणार नाही, जर अशा प्रकारे लॉलेसनेस असेल आणि काही लोक जर अमरावतीमध्ये एका विशिष्ट समुदायावर जाऊन त्यांची दुकानं तोडफोड करत असतील तर आम्ही भारतीय जनता पक्ष चूप बसू शकत नाही. आम्ही मसानगंजला गेलो होतो, तिथे एक महिला मला भेटली, तिने सांगितलं की माझा मुलगा जो आहे हा आपली गाडी आत ठेवत होता कारण मॉब येत होता, गाडीची तोडफोड होईल म्हणून त्याला बाहेर पोलिसांनी काढलं आणि काढून त्याला घेऊन चालले होते. मी त्यांना हातपाय जोडले तर त्यांनी सांगितलं काही नाही, आम्ही पोलीस स्टेशनला नेतो आणि मग याला सोडून देऊ. आणि नंतर नेऊन त्याच्यावर 307 लावले. आता त्याच्यावर 307 लावण्याकरता काही मटेरियल आहे का? तो 307 हा फार मोठा गुन्हा आहे, याच्यामध्ये शस्त्र असले पाहिजेत, याच्यामध्ये हल्ला झाला असला पाहिजे, त्या हल्ल्यात जखमी असला पाहिजे, जखमी झालेला माणूस मरेपर्यंत जखमी झाला पाहिजे, असं काहीच नाही आहे, पण त्याला अरेस्ट करण्यात आली आहे. अशा प्रकारे अनेक लोकांवर एकतर्फी केसेस या ज्या लावणं चाललेलं आहे आणि मग आज बेल घेतली की उद्या पुन्हा केस लावायची, उद्या बेल घेतली की परवा पुन्हा केस लावायची, टार्गेट करून याद्या तयार करून म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 3 दिवसाचं अधिवेशन हे अन्यत्र होतं की अशांती ही कोणाच्याच भल्याची नसते, शांतताच प्रस्थापित झाली पाहिजे, कुठेही दंग्यांनी कोणाचाही फायदा होत नाही, त्यामुळे आम्ही पुढे जाऊन तुम्हाला मदत करायला तयार आहोत. पण अशा प्रकारे राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई जर करत असतील तर या कारवाईचा आम्हाला निषेध देखील करावा लागेल, विरोध देखील करावा लागेल. आणि म्हणून आम्ही हे ठरवलं आहे की अशी जर एकतर्फी कारवाई होत राहिली तर भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे जेलभरो आंदोलन करतील. एससी महामंडळाच्या आंदोलनाला जाणीवपूर्वक प्रचार करून आगीत तेल टाकण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे असा आरोप महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. जे लोक एअर इंडिया आणि रेल्वे विकत आहेत ते एसटी महामंडळाची काळजी करू नये अशी टीका अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली. एसटी बसच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्ष हा ते पेटवण्याचा प्रयत्न करतो ते उघड उघड आहे. खरं म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांनी आता एसटीवर मात्र बोलण्याचा अधिकार त्यांना काही नाही. एसटी कामगारांच्या हिताची जपवणूक महाविकास आघाडीनं आतापर्यंत केलेलीच आहे. अजूनही आमचे परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करतायत, काहीतरी मार्ग निश्चित काढतील. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.